नमस्कार, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। आताची मोठी बातमी आहे, नगरच्या पोलिसांचा धाक संपलाय का, असाच काहीसा प्रश्न सध्या तरी पुढे आलाय। केडगाव बायपास रस्त्यावर रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाखाली मद्य प्राशन करणाऱ्या एकाचा गोळ्या घालून खून झाल्याची घटना घडली आहे। रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत ग्राउंडवर रस्त्यात गाडी उभी करून तळीराम दारूचे ग्लास रिचवत बसतात आणि पोलीस पाहत बसतात। धाक नावाचा काही प्रकारच राहिलेला नाही। कालची घटना नक्की कशातून घडली आहे याचा तपास होईलच, मात्र रस्त्यावर ग्राउंडच्या बाकड्यांवर तळीरामांचा होणारा ठिय्या आणि त्यातून महिला मुलींची होणारी कुचंबणा, प्रसंगी छेडछाड, याबाबत सातत्यानं आवाज उठवणारे नगर महापालिकेचे नगरसेवक निखिल वारे हे याबाबत बोलत आहेत। वारे साहेब, आपलं स्वागत आहे। केडगाव बायपास जवळ रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून दारू पीत बसलेल्या एकाचा गोळ्या घालून खून झालाय, या प्रकाराकडे आपण कसे पाहता? संपूर्ण नगर शहरामध्ये सध्याची अशी परिस्थिती आहे की कुठलाही परमिट रूम, कुठलाही वाईन शॉप जिथं असेल त्या आजूबाजूच्या ज्या परिसरातील जे कॉलन्या असतील, जे मोकळे मैदान आहेत, त्या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी तळीरामे दारूंचे अड्डे बनलेले आहेत। आणि विशेषतः मग सावडी उपनगर असेल किंवा केडगाव असेल किंवा नंपूर नगरच्या सगळ्याच भागांमध्ये, आणि या वाईन शॉप मधून दारू विकत घेणे आणि ज्या परिसरातील मोकळे ग्राउंड असेल तिथे जाऊन दारू पीत बसणे किंवा रस्त्याच्या कडेला गाड्या लावून त्याच्यामध्ये दारू पीत बसणे हा प्रकार सर्रास वाढत चाललेला आहे। आणि या प्रकारामुळे त्या भागातील शांतताही धोक्यात आलेली आहे। आणि संपूर्ण मग महिला वर्ग असेल, मग आपण पाहतो की छेडछाड होणं, महिलांची छेडछाड होणं, त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये भांडणं होणं किंवा असे अनेक अनुचित प्रकार त्या ठिकाणी नगर शहरामध्ये घडताना आपल्याला दिसत आहे, असं एकंदरीत संपूर्ण नगर शहरामध्ये चित्र आहे। तर या निमित्ताने पोलीस प्रशासनानं तर ह्या तळीरामांवर जे मोकळ्या ग्राउंडवर जे गाड्यांमध्ये बसतात त्यांच्यावर जर का कारवाई केली तर निश्चितपणे याच्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे। पोलीस प्रशासनानं याच्यामध्ये आम्ही आज सकाळीच आम्ही आमच्या तोफखाना पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत गडकरी मॅडम त्यांची भेट घेतलेली आहे व त्यांना असं विनंती केली की मॅडम कालच्या घटनेच्या अनुषंगाने सावडी उपनगरामध्ये जे काही मोकळे मैदान आहेत यामध्ये जे तळीराम बसतात त्यांचा आपण तातडीने बंदोबस्त करावा व जेणेकरून त्या ठिकाणी जे फिरण्यासाठी येणारे जे वृद्ध असतील, महिला असतील, त्यांना सकाळी ते जे दारू पितात त्याच्यामुळे काचेच्या बाटल्या फुटतात, त्याच्यामुळे त्रास होतो, जर का तुम्ही बाटल्यांचा सडा सगळीकडे पडलेला असतो, या सगळ्या गोष्टींवर जर का जरब बसवायची असेल तर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। अत्यंत गंभीर असा हा प्रकार आहे। पोलिसांनी परफेक्ट पोलिसिंग केलं तर आणि तरच हे प्रकार थांबणार आहेत। महिला मुलींची छेडखानी देखील कमी होईल आणि रस्त्यात होणारी लूटमार देखील थांबणार आहे। आता या अनुषंगाने पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात। न्यूज 24 सह्याद्री ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर।